परभणीकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून राज्य शासनाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत परभणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयासाठी राज्य शासनाने 682 कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर केला आहे. सर्व परभणीकरांच्या मागणीला हे यश आले असून हा जनआंदोलनाचा विजय आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करत असल्याचं खासदार संजय जाधव यांनी सांगितलं आहे. तर खासदार फौजिया खान यांनी देखील सरकारचे आभार मानत परभणीकरांची ही मागणी मान्य झाली असून परभणीकर संघर्ष समितीच्या प्रयत्नांना यश आल्याचं सांगितलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून परभणीकरांच्या हक्काची मागणी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य शासनानं अखेर आज मंजुरी दिली आहे. परभणीकरांच्या जनआंदोलनाचं हे मोठं यश मानलं जात आहे. 1 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यामुळं परत परभणीकरांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यानंतर शासकीय स्तरावरून प्रचंड प्रमाणात हालचाली झाल्या. एक उच्चस्तरीय समिती देखील शासकीय रुग्णालयाच्या उभारणीसंदर्भात परभणी इथं येऊन भेट देऊन त्यांनी पाहणी केली. अखेर आज 2 मार्च रोजी परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्याचे निर्णय राज्य शासनानं जाहीर केला आहे. या महाविद्यालयासाठी राज्य शासनानं 682 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. सर्व परभणीकरांच्या मागणीला यश आलं असून हा जनआंदोलनाचा विजय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वांनी आभार मानले आहेत. त्यामुळं आता परभणीकरांना उत्तम आरोग्यसेवा पुरवल्या जातील अशी प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी दिली आहे. तर परभणीला वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्याबद्दल खासदार फौजिया खान यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची विजय गव्हाणे यांच्यासह भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत.